हॅलो फुडीज, मी प्रिया. वेलकम टू फूड बॉक्स. आज आपण ब्रोकोली सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट आणि पोषक घटक भरपूर असतात. हे घटक कर्करोगाशी लढण्यासाठी शरीराला अधिक प्रभावी बनवतात. 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये 34 कॅलरीज असतात. वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत होते. दररोज ब्रोकोली खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये उपलब्ध असणारे फायबर पोटाच्या आजारांसाठी उपयुक्त असतात. ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असल्यामुळे मोतीबिंदू पेशींच्या दुर्बलतेस प्रतिबंध करते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्य घेतल्यास 2/3 बाउल सूप बनेल. चला तर मग पाहूया ब्रोकोली सूप. प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. जिरे, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा घालून हलकेच परतून घ्या. बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची, फ्रेश कुटलेली काळी मिरी, साखर, मीठ चवीनुसार घालून सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्या. ब्रोकोलीचे तुरे घालून काही मिनिटे परतून घ्या. पाणी घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर ब्रोकोली 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या. मिश्रण थंड करा आणि मिश्रणातील तमालपत्र आणि दालचिनी काढून टाका. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून प्युरी करून घ्या. तयार प्युरी गाळणीतून गाळून घ्या. गाळलेली प्युरी मध्यम आचेवर उकळण्यास ठेवा. कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स करून चमचा चमचाभर मिश्रणात घालून एक उकळी काढावी. कॉर्नफ्लोअरचे मिश्रण सुपाची कन्सिस्टन्सी पाहून वाढवावे. गरमागरम ब्रोकोली सूप, फ्रेश क्रीम आणि मिरी पूड घालून सर्व करा. तर मग पुन्हा भेटू काही पारंपरिक, काही नवीन तर काही भन्नाट रेसिपींसोबत. तुम्हाला जर माझे चॅनल आवडले असेल तर फूडबॉक्सला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर आणि लाईकसुद्धा करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.